नमस्कार मी दीपाली स्वामी समर्थ केक्स अँड क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चॉकलेट ट्रफल फ्लेवरचा केक बघणार आहोत आणि त्यामध्ये डिझाईन केलेली आहे मी साध्या पद्धतीने साध्या फ्लावरची गुलाबी आणि पांढरे जे फ्लावर आहे तशी मी डिझाईन केलेली आहे त्यासाठी मी अर्धा किलोचा चॉकलेटचा जो केक असतो तो बनवून घेतलेला आहे सर्वात आधी मी वरचा जो कडक लेअर असतो केकचा तो काढून घेत आहे आणि केकचे तीन लेअर करून घेणार आहे कटिंग नाईफ जी असते ती चारी बाजूने फिरवायची की छान लेअर येतात प्लेन येतात म्हणजे लेअर केल्यानंतर ले वाकडा तिकडा होत नाही केकचा बोर्ड घेतलेला आहे म्हणजे बेस घेतलेला आहे त्याला खाली मी क्रीम लावत आहे आणि त्याच्यावरती मी पहिला लेअर ठेवलेला आहे नेहमीप्रमाणे मी साध्या पाण्यामध्ये चॉकलेट गनाश ॲड केलेला आहे जेणेकरून आपण जे सोक करतो त्याचा फ्लेवर च केकला येतो म्हणून मी ॲड करते केकला क्रीम लावल्यानंतर त्याच्यामध्ये मी गनाश स्प्रेड करत आहे स्प्रेड केल्यानंतर डार्क कंपाऊंड जे असतं ते मी बारीक क्रश करून ते फ्लेवरसाठी मी आतमध्ये घालत आहे असे अशा प्रकारे मी ती घही लेअरचा केक बनवून घेणार आहेत दुसरा लेअर ठेवल्यानंतर आधी साईडला जी जागा उरते तिथे क्रीम लावून आपण केक कवर करून घ्यायचा जेणेकरून ज्या गॅप असतो तो भरला जातो म्हणजे आपल्याला नंतर जेव्हा आपण पूर्ण केकला आयसिंग करतो तर आपल्याला तेवढं करायची आवश्यकता नाही वाटत आता माझ्याकडे साधा होता, ब्रश होता त्या ब्रशने बघा मी आयसिंग केलेला आहे आणि गोल गोल फिरवत एका ब्रशने मी डिझाईन करत आहे फक्त गोल फिरवायचा आहे ठेवून तो आपोआप नि डिझाईन निघत आहे त्याची अशा प्रकारे डिझाईन करून घेणार आहेत आता मी क्रीममध्ये गुलाबी कलर मिक्स करणार आहे आणि त्याची मी डिझाईन बनवणार आहेत क्रीममध्ये रंग घातल्यानंतर क्रीममध्ये रंग घातल्यानंतर खूप छान स्पॅचुलीने मिक्स करून घ्यायचा आता मी पॅलेट नाईपला पुढचं जे टोक असतं था त्याला था मी क्रीम लावून पुढे वरच्या साईडने ओढत आहे जेणेकरून डिझाईन येते त्याच्याने आता मी वनम नोजल घेतलेला आहे आणि पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून त्याचे फ्लावर काढत आहे एक एक फ्लावरचा गॅप सोडून मी फ्लावर काढत आहे कारण मला गुलाबी कलरच्या आतमध्ये फ्लावर काढायचे होते म्हणून म्हणजे एक पांढरं आणि एक गुलाबी कलरचं फ्लावर येईल म्हणून आता स्टार नोझलने खालच्या साईडले चकलीचा आकार देऊन आपल्याला गोल गोल क्रीमने डिझाईन करून घ्यायची आहे संपूर्ण गोल केक जो असतो तो, तो कव्हर करून घेणार आहे मी क्रीममध्ये यल्लो कलर आणि ग्रीन कलर मिक्स करणार आहे जेणेकरून जो ग्रीन कलर असतो त्याचा एकदम डार्क ग्रीन नाही आहेत खूप छान असा ग्रीन पोपटी असा कलर येतो आपल्याला पानं काढायचे आहेत म्हणून मी दोन कलर मिक्स करून पानांचा कलर केला आहे पायपिंग बॅगमध्ये भरून बघा मी पानं काढत आहे आता आपल्याला वरच्या साईडने पानं काढून झाल्यावर खालच्या साईडने सुद्धा पानं काढून घ्यायचे आहेत आणि गोल्डन स्प्रे जो मिळतो त्याने मी स्प्रे करत आहे गोल्डन थोडं गोल्डन दिसायसाठी जेणेकरून काय होईल केकला छान लूक येईल आणि गोल्डन गोल्डन कलरचे जे बॉल्स असतात लहान मोठे साईजचे ते पण मी टाकणार आहेत डेकोरेशनसाठी स्प्रिंकल मिळतात खूप खूप सारे स्प्रिंकल मिळतात ते मी टाकत आहे डिझाईन साठी कसा वाढला मैत्रिणींना व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा कसा झाला आहे हा केक तुम्हाला आवडत असाल तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा बनवता आला धन्यवाद